आपण कॅमेऱ्यासमोर 2014 पॅन पॅसिफिक पॅरा चॅम्पियनशिप ही शब्द हे शब्द आपण पाहतोय. सन्माननीय मुरलीकांत पेटकर सर यांच्या परंपरेतील हे शब्द आहेत. त्यांनी कोणत्याही ऑलिम्पिक वारीतील जी काही ऑलिम्पिक मेडलची सुवर्ण जत्रा भरवली किंवा सुवर्ण मेडल मिळवलं अशाच या परंपरेतील ही प्रक्रिया सन्माननीय संकल्प बोत्रे ह्या मुलाने आणि पिंपरी चिंचवडच्याच मुलाने या ठिकाणी घडवलेली आहे. तर ही परंपरा तो जागवताना अजूनही दुसरे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. सलग 5 दिवस स्विमिंगची रिले जी कंटिन्युअस 5 दिवस ही रिले या ठिकाणी संपन्न झालेली आहे. गोधरा या स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी ही रिले झालेली आहे 2018 मध्ये. तर असा ह्या विविध जागतिक दर्जाचे विक्रम करणारा सन्माननीय संकल्प बोत्रे यांच्याशी आपण बोलतोय. नमस्कार संकल्प. नमस्कार. नमस्ते संकल्प. खरं तर तुझा आम्हाला अभिमान आहे की तू उच्च दर्जाचे रेकॉर्ड या ठिकाणी करतोय. परंतु तुझ्या वडिलांनी आणि सन्माननीय पाटील सर जे स्विमिंगचे प्रशिक्षक तुझे आहेत तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तुझं स्विमिंग सुरू झालं त्यावेळेला तुला हात कसल्याही पद्धतीने हलवता येत नव्हता, पाय कसल्याही पद्धतीने हलवता येत नव्हता. अशी अत्यंत गंभीर परिस्थिती असताना तू ह्या स्विमिंग प्रक्रियेमध्ये सुरुवात केली. तर आजची जी तुझी परिस्थिती आहे, आज तू चांगल्या दर्जाची शक्ती तुझ्या हातामध्ये दिसते, चांगल्या दर्जाची पायाची शक्ती या ठिकाणी दिसते, तर तुला काय वाटतं की त्यावेळची तुझी अत्यंत गंभीर परिस्थिती आणि आताची चांगली परिस्थिती याच्यामध्ये काय तुला आता काय वाटतं? म्हणजे खूप फरक आहे, अतीत मी आणि आता जमी खूप फरक आहे. पण ह्या याच्यामुळे तुझ्या जीवनातल्या आत्मविश्वास जो आहे तर त्याच्याविषयी तू काय सांगशील? आत्मविश्वास खूप होता, म्हणजे अगोदर कमी होता आत्मविश्वास, म्हणजे मला वाटत होत मी काहीच करू शकत नाही भविष्यात, आणि आता वाटत भविष्यामध्ये खूप काही करू शकतोय मी. निश्चित संकल्प, तू सर्व तरुणांचे युवकांचे आणि भविष्यातील मुलांचे प्रेरणा स्थान आहे. तुझी ही जी 5 दिवसाची मॅरेथॉन स्विमिंग जी स्पर्धा झाली त्याच्याविषयी काय सांगशील? कारण ती आताच झालेली आहे 2 वर्षापूर्वी, तर तुझ्या त्याविषयीच्या काय आठवणी आहेत? बरोबर आहे, ती कोथराची 2018 स्पर्धा झालेली आहे. ते 5 दिवस नॉनस्टॉप होती, त्यात खूप वेगवेगळा अनुभव मिळाला मला स्विमिंगचा, आणि एक हे पण वाटलं, एंटरटेनमेंट पण झाली, मनोरंजनही झालं. तुझे अनेक ठिकाणी सन्मान झाले असंही आम्ही ऐकलं होतं. बरोबर. संकल्प, ही जी 5 दिवसाची ही मॅरेथॉन रिले स्विमिंगची झाली तर त्याविषयी तुला कुणी मार्गदर्शन केलं की सहकार्य केलं काय सांगशील? गुजरातचे एक सर आहेत मोहम्मद ताहिर म्हणून, त्यांनी तुला मदत केली. आता हे तुझे पॅरा ऑलिम्पिक मध्ये तू गेला होता पॅन स्पेसिफिक 2014, ही खरं तर ऑलिम्पिक दर्जेची आहे. साधा सहभाग मिळणं सुद्धा कितीतरी अवघड असतं, पण तरी सुद्धा तू चांगल्या दर्जाचे जे फक्त नंबर भेटला नाहीतर 3 ते 4 अशा अनेक कॉम्पिटिशनमध्ये तू मिळवलेले आहे त्याच्यामध्ये रेंज. तर ह्या एवढ्या ह्या कारण ही अमेरिकेमध्ये झालेली स्पर्धा आहे, तर ह्याच्यासाठी पैसा भरपूर लागतो, कष्ट भरपूर लागतं, प्रॅक्टिस भरपूर लागते, शक्ती तुला कारण कसं आज झोपतून उठलं निघालं असं नाही, तर कंटिन्युअस त्याच्यासाठी सराव लागतो. तर ह्यासाठी कुणी मदत केली होती? वडिलांच्या विषयी काय सांगशील पहिलं, आई आणि वडील?
आई आणि वडील त्यांच्याबद्दल सांगतो, त्यांनी लहानपणापासून खूप मेहनत घेतली. मी अगदी लहानपणी एकदम लोळागोळाच होतो, म्हणजे मला काहीच करता येत नव्हतं, मान धरता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मम्मी पप्पांनी माझ्याबद्दल खूप मेहनत घेतली, विशेष करून पप्पांनी. पप्पांनीच मला याच्याविषयी आवड निर्माण केली. पप्पांबरोबर मी लहानपणी रोज जायचो स्विमिंगला, ट्यूब घालून नुसतं पाण्यामध्ये शांत पडून राहायचो, हात हलवायचो नाही, पाय हलवायचो नाही, नुसतं एक्सरसाइज म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं त्यानुसार पुढे पुढे कॉम्पिटिशनच्या इथपर्यंत येईल असं तयार झालो. ओके, सन्माननीय पाटील सरही तुला, त्यांनी मेहनत घेतली, तुला अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं, विविध चांगल्या कोचेस यांच्याकडेही पाठवलं, तर सरांच्या बद्दलची काय आठवण सांगशील? नाही, सरांनी पण खूप एफर्ट्स घेतले माझ्याबद्दल, मेहनत खूप घेतली मला शिकवण्याबद्दलची. स्पीड मेंटेन केलं सरांनी माझं, परत काय काय केलं. ओके, संकल्प, तू अत्यंत उमदा आहे, तुझ्या शरीरामधल्या ज्या कमकुवत गोष्टी आहे त्याच्यावरती चांगल्या दर्जाचं मात करण्यासाठी तू कोणतंही आळसपणा केला नाही, तू प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहिला. पप्पांनी सांगितलेल्या गोष्टी, पाटील सरांनी सांगितलेल्या गोष्टी, इतर कोचेसनी, तर ह्यासाठी तुला तर सगळे कसं आहे की सगळे तुला प्रेरणा स्थान म्हणून तुला पाहणार आहेत, येणारे जे बालकं आहेत ते तुझ्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहणार आहे. परंतु ह्याचबरोबर आता जे युवकांना तुला आता भविष्यात चांगल्या पद्धतीचं गाईडलाईन करायचं आहे की बा ह्या कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकार क्षमता असायला पाहिजे आणि तुम्हाला कष्ट करण्यासाठी किंवा शरीर सदृढ ठेवण्यासाठी व्यायाम हा गरजेचाच आहे, तर त्याबद्दल काय मार्गदर्शन करशील? त्याच्याबद्दल आणि हो, मेनली एक गोष्ट सांगायची म्हणजे डेक्कन मध्ये मी प्रॅक्टिसला जातो, तिथे मेन कोच म्हणजे कल्पना घशे, त्यांनी अजून खूप मेहनत घेतली, माझ्यावर व्यवस्थित काम केलं, स्पीड वाढवणं, माझं हे डिसेबिलिटी कशी कमी होईल आणि कसं स्पीड वाढेल, मी कसं चांगला होईल, नॉर्मल लोकांपेक्षा अजून कसं चांगला होईल, याच्याबद्दल आता ते प्रयत्न करतात ते माझ्यावर. ओके, निश्चित चांगली गोष्ट आहे संकल्प. तुझ्यापासून ह्या कोरोनातील जे काही त्रास होणार आहे काही लोकांना, कारण ही जागतिक महामारी आहे, त्यामध्ये सगळ्यांचं प्रेरणास्थान तू असणार आहे आणि प्रत्येकाला आळस सोडून व्यायाम करा असं तुझं जे जीवन आहे ना ते सांगत राहणार आहे. धन्यवाद संकल्प, तू चांगल्या दर्जाची माहिती दिली आणि ह्या तुझ्या या भविष्यातल्या तुझ्या प्रगतीला आमचं NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनल तुला शुभेच्छा देते. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार सर. सर, तुमचा संकल्प जो आहे, ज्याने आताच आपण मुलाखत घेतली आणि त्याच्यानंतर तुमच्याशी मी आता संवाद साधतोय, सर, कोणतंही संकट आलं तर माणूस घाबरून जाण्याची जी एक पारंपरिक स्थिती असते आणि स्वतःच्या जीवनाशी संबंधित असेल, म्हणजे आज तुमचा जो काही संकल्प, हा मुलगा ज्याचा जन्म झाल्यावर लगेचच तुम्हाला लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठं विकलांगत्व आहे किंवा कमतरता आहे, न्यूनत्व आहे, तर ही परिस्थिती समोर आल्यावर तुम्हाला काय वाटलं? सुरुवातीला सर, प्रत्येक जण प्रत्येकाला अनुभव नवीनच असतो, त्यामुळे आम्हाला तो नवीन होता, आम्ही घाबरून गेलेलो होतो की आता काय पुढे काय, पण योग्य वेळेस योग्य लोकांचं मार्गदर्शन मला मिळत गेलं, त्यामुळे मला योग्य मार्गही सापडले आणि त्यावेळी त्या अगदी मनापासून मी प्रयत्न केले त्याच्यावरती, त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे काही डेव्हलपमेंट होत गेल्या. सर, तुम्हाला ज्या वेळेला डिलिव्हरी झाली पिंपरीमध्ये आणि त्यावेळेला हे त्याच्या पायामध्ये म्हणजे काही क्षमता नाही, हातामध्ये क्षमता नाही, बौद्धिक फक्त तुम्हाला काही गुण दिसले किंवा त्याच्या मेंदूच्या पेशीमध्ये काही कमतरता नाही, तर ह्यासाठी कसे कसे प्रयत्न केले, काय सांगाल, कुठं सुरुवात झाली त्याची सुरुवात त्याच्या उपचाराला? सगळ्यात सुरुवातीला माझा पूर्वीपासून आयुर्वेदावरती खूप विश्वास असल्यामुळे पुण्यातील डॉक्टर नानल
यांच्याकडे मी सर्वात प्रथम त्यांच्याकडे त्यांचं मत घेतलं मी काय करता येईल या बाबतीमध्ये. तर ते त्यांनी मला खूप आत्मविश्वास दिला की ह्याला आपण निश्चित चांगलं करूया म्हणून. त्यामुळे त्यांच्याकडे मी अगदी वया त्याच्या तिसऱ्या महिन्यापासूनची त्यांनी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली ती त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मग त्यानंतर ती ट्रीटमेंट बंद झाली. पण डीवाय पाटीलला तुम्हाला काय अनुभव आले? हा त्यांनीच मग त्या डॉक्टर नारायणांनी सांगितलं की याला फिजिओथेरपी जर घेतली तर लवकर फरक पडतील. तर त्यामुळे मी आपले संत तुकाराम नगर इथे डॉक्टर डीवाय पाटील जे मेडिकल कॉलेज आहे तिथे मी तिथे त्याला फिजिओथेरपी ही ट्रीटमेंट सुरू केली. मग तिथे काय सल्ला मिळाला तुम्हाला? तिथे त्यांनी मसल्सचे व्यायाम घेतले त्याचबरोबर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही स्विमिंग जर केलं तर आणखीन यात फरक पडतील. त्यामुळे मग मी आपल्या नेहरू नगर इथे जे स्विमिंग टँक आहे तिथे आम्ही स्विमिंग सुरू केली पाटील सरांच्या अंडर. मग तुम्ही जे स्विमिंग प्रक्रिया चालू केली तर स्विमिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आणि स्विमिंग प्रक्रिया चालू करण्यानंतर तर ह्याच्यामध्ये काय बदल दिसला? म्हणजे पूर्वीचा फरक जास्त होता का स्विमिंगच्या नंतरचा फरक जास्त? नाही, स्विमिंगच्या अगोदर त्याचा खूपच प्रॉब्लेम मोठा होता. स्विमिंग करताना अगदी त्याला पहिले 3-4 महिने असेच विनाकारणच गेले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही बदल जे घडत गेले की जे पाटील सरांनी त्याच्याबद्दल जी काही मेहनत घेतली त्यांच्यानंतर त्यांना बऱ्यापैकी चांगले म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत गेले आणि त्यानंतर मग त्यांनी जो ट्यूब काढायचा जो प्रयत्न केला तो त्यांचा अगदी खरोखर म्हणजे तो वाखाणण्याजोगा आहे की त्यानंतर तो हातपाय आपोआप हलवायला लागला तो. त्याच्या आईविषयी आईचं या विषयी काय योगदान होतं तुम्ही काय सांगाल? आई तर काय सर्वप्रथम गुरु आईच असते. आईचं सगळ्यात मोठा सहभाग आहे. नाव काय आई? त्याची आई सविता सतीश बोत्रे. ती शिक्षिका आहे ती. तर तिला तिचा बऱ्यापैकी याच्यामध्ये ती फिजिकलचीच असल्यामुळे तिने खूप काही प्रयत्न केला त्या तिच्या नॉलेजमधनं. ओके. निश्चित सर, तुमच्या या संकल्पाच्या माध्यमातून तुम्ही जवळजवळ अमेरिकेपर्यंत तुमच्या पालक म्हणून तुमची पताका लावलेली आहे आणि संकल्प ह्या पिंपरी चिंचवडच्या 4 लाख मुलांचा प्रेरणास्रोत तर होईलच परंतु भविष्यात 4 कोटी महाराष्ट्रातील आणि 40 कोटी भारतातील मुलांचाही प्रेरणास्थान होईल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, या ठिकाणी संकल्प बोत्रे हा तुमचा विद्यार्थी आणि आदरणीय मुरलीकांत पेटकर सर हेही तुमचेच विद्यार्थी, तर ही जी ज्या वेळेला काहीच क्षमता नसलेला संकल्प या ठिकाणी तुमच्या समोर उपलब्ध झाला तर तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही कशी प्रगती करून घेतली त्याच्याकडे? आम्ही त्याला जास्तीत जास्त एनकरेज करायचा प्रयत्न केला, हे तू करू शकतो आणि तुला येतंय आणि फरज केल्यानंतर त्याचा काही नकार नसायचा की तो सांगेल ते प्रॅक्टिस करायचा आणि त्याची मेहनत आणि तो सांगेल ते ऐकत होता तर त्याच्या पायात ताकद आली, हातात ताकद आली. त्यानंतर मग आम्ही विचार केला की ह्याला आता जमायला लागले आणि आम्ही त्याची ट्यूब काढली, हवा कमी करून ट्यूब काढल्यानंतर तो पोहायला लागला. त्यानंतर त्याला चांगलं पोहता यावं हे प्रयत्न केले फ्रीस्टाईल नंतर. मग इतर स्ट्रोक पण त्याचे करून घेतले आणि मग ते पुण्यात मुलांना प्रॅक्टिस के तिथं जे आहे तिकडं पण तो मग जायला लागला की तिथं मुलं सहकारी असतात परंतु इथं जेवढं त्यानं चांगलं केलं की त्याचे स्ट्रोक करेक्ट झाले किंवा तो करायला लागला आणि एन्ड्युरन्स वाढला हे त्यानं फार प्रगती दाखवली हे मी त्याच्यासाठी करू शकतो. सर, तुम्ही खरं तर साक्षीदार आहात मुरलीकांत पेटकर सरांनी या ठिकाणी ऑलिम्पिक परिवारातील ऑलिम्पिक सिस्टीम मधली भारतासाठी वैयक्तिक स्तरातलं सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं आहे. तर त्याच परंपरेतली स्पर्धा जी आहे 2014 साली संकल्प याने त्याच्यामध्ये सहभाग घेतला, अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी उच्च स्तरावरचं श्रेणीत्व मिळवलं पर फक्त मेडल किंवा पदक हे मिळालं नाही.
पण तरी सुद्धा त्याला महानगरपालिकेची जी स्कॉलरशिप मिळणं अपेक्षित होतं की उच्च दर्जाचं त्यांनी क्षमता त्या ठिकाणी दाखवली, भारताचं प्रतिनिधित्व अमेरिकेमध्ये केलं, तर ही पेटकर सरांच्या परंपरेतलं क्षमता दाखवूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? दुर्लक्ष असं नाही, त्याची ताकद आणि ओबिडियंट असं म्हणतो, त्या टायमिंग सुधरत नाही म्हणून मी त्यांना, आता डॉक्टर आवळे आलेले आहेत तर त्यांनीही त्यांना काही सजेशन दिले, कुठले स्नायू वीक आहेत, आणि डॉक्टर शारंगपाणींचं पण सजेशन घ्यायचं आहे, तर ते अजून घडलेलं नाही, त्याच्यात निश्चित फरक होईल आणि त्याचं टायमिंग सुधरेल आणि तो निश्चित मोठ्या यशाचा मानकरी ठरेल अशी माझी अपेक्षा आहे. निश्चित सर, महानगरपालिकेचं पण या ठिकाणी सहकार्य मिळणं जास्त अजून अपेक्षित आहे की जेणेकरून त्याची फक्त अपंगत्वाची स्कॉलरशिप नाही तर विद्यार्थी म्हणून खेळाडू म्हणून जे काही कौशल्यपणा लावतो तर त्याची स्कॉलरशिप त्याला मिळाली तर अजूनही तुमचे हे शब्द जागतिक दर्जावर त्याचे जाण्याचे हे शतशः पूर्ण होतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.